तर नमस्कार राम राम मंडळी. तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आलेलो आहोत आज मने राजुरी या गावामध्ये. लागली पेटायला मने राजुरी रोहित पाटलांना लीड जाईल वगैरे अशी कोणतीही परिस्थिती नाही. चाल चाललंय हळू चांगलं भाऊ, बाकीच काही नाही. तासगाव तालुक्याच्या मुलक मैदानी तो स्वर्गीय राज्याचे गृहमंत्री नामदार आरारावा पाटील यांचे सुपुत्र रोहित दादा पाटील हे येणार निवडून 100% म्हणजे काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. कार्यकर्त्याला माहित पाहिजे ना की आपल्या नेत्याने काय केलं. द्राक्षबाग आहे, बाकीची पिकं आहे. निवडून तर काय जाता आमच्या गावापुरतं तर रोहित दादा फिक्स 100%. प्रत्येक गावागावात काम करण्यापेक्षा सगळं महाराष्ट्रभर आरामाचं काम आहे. साहेब मी इथलो नव्हतो. कुठला निवडून येणारच 100% काका निवडून येणार. फक्त सहानुभूतीच्या नावावर मत मारणारे लोक कोण आहेत. वातावरण आता इथून पुढे थोडस करणार, अजून काय समजू शकत नाही. तुम काय राजकारणात कोण कधी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. टेंबू पहिली मंजूर कोणी केली, टेंबूचा बोगदा कोणी तयार केला, मुळाशी जावा कुणाला बिन माहित होता ते बोगदा आरारावाने केला. इथली जे द्राक्ष आहेत ती एक्सपोर्ट क्वालिटीची आहेत म्हणून बरोबर का. आमदार करणार 100% आम्ही. काय इलेक्शन आले म्हणतो गाड्या फिरणार. वातावरण तुतारी वार कुणाचा हे तुम्हाला 23 तारखेला तर नक्कीच कळेल. वातावरण आता क्लिअर व्हायला लागतं. रोहित दादा रोहित दादा रोहित दादा काय ज्याला विचारल ते रोहित पाटीलच म्हणतात. काय काय गमक काय आहे, काय विषय येऊ तशी परिस्थितीच आहे. आणि केसानं गाळा कापलाय का कसा कापलाय हे त्यांना त्या टायमाला कळालं असतं. निकाल लागल्यानंतरच कळेल हे गाव कोणाच्या पाठीमागे आहे, या गावात हवा कोणाची आहे. वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची हे जे भाग पाहत आहोत आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती, यामध्ये आपण भेट दिलेली होती मने राजुरी या गावाला.